हाँ साहब साहब काय भानगड गावात लईच पोलीस फिरायला लागल्यात बरं तपास सुरू आहे बाबा हे रानादाचा काय साहेब रानादानं गुन्हा केलेला नाही हो हाँ काय झालं हॅलो बुवा राणाचा सापडला नाही सटकला बरं का बरं झालं बाबा देवच पावला सापडला असता तर काय खरं नव्हतं हा बरं हे बघ काय होईल ते कळवत राहा हा कळवतो कळवतो आता ठेवतो मी फोन साहेब जाम भडकलात बघा हा ठेव ठेव हा काय झालं साहेब राणादा गावला नाही ना चला ठरा पांडुरंगा साहेब राणादा आम्हाला घरच्यासारखा आहे हो सांगा की काळजी नाही चावतोय बघा नाही सापडला थोडक्यात वाचला नाहीच गावाय पाहिजे बघा हा श्रीपद दादा अरे निल्या काय म्हणतोस बाबा ही खबर ऐकलीस काय खबर कसली खबर ते राणादा पोलिसांना गावता गावता वाचला काय सांगालायस लय भारी झाली की मग अरे पोलीस सगळीकडे फिरल्यात आणि काय बी म्हण राणादा वाचला हे चांगलं झालं बघ वय वय बर जातो मी मला जाऊन घरी सांगाय पाहिजे अरे चहा घेऊन जा की नाही नको आता नको अगं देवाच्या नादात जेवण खाणं सोडणार आहेस काय तू चल जेवून घे उठ आहो मी बी लय येळा विचारलो पण ह्या देवासमोरून उठायलाच तयार नाही गोदाक्का अगं सगळ्यांनी जेवण खाणं सोडलं तर कसं चालेल राणादानं मला तुमच्या सगळ्यांची काळजी घ्यायला सांगितले त्याला काय उत्तर देऊ मी गोदाक्का नाही चोर माझ्या राणाची खबर मिळत नाही तोर मी अन्न पाणी घेणार नाही राणादा ठीक आहे का गोदाक्का तू पहिलं खाऊन घे बघू उठ उठकी गोदाक्का राणादाची खबर मिळाली राणाची खबर मिळाली कुठं आहे माझा राणा कसा आहे माझा राणा राणादाच्या मागे पोलीस लागल्या ते माहित आहे मला तेच राणादा आज पोलिसांच्या हाती घावता घावता राहिलं भैरोबाच्या माळावर देव पावला बरं झालं निसटला देव गोदाक्का काय म्हणतेस अहो गोदाक्का राणा भाऊजी जेवढ्या लवकर पोलिसांना सापडतील तेवढं त्यांच्यासाठी चांगलंच आहे आणि मामाने बी सांगितलंय की भाऊजींना पोलिसांना शरण जाणं हा एकच मार्ग आहे म्हणून वय राणादाच्या अशा वागण्यामुळे प्रकरण अजून चिघळते नाही माझं मन सांगतंय मला राणा पोलिसाच्या हाती लागला नाही तेच बरं झालं नाहीतर एकाच दोन झालं असत ते मोहित्या काही शाना नाही आणि मामाने बी सांगितलंच की ते मोहित्या बरोबर नाही म्हणून देवा अशी साथ दे माझ्या राणाला आणि त्या मोहित्यापासून बी रक्षण कर माझ्या राणाच देवा पावरे बाबा साहेब पाणी देऊ कशाला मी मागितलंय पाणी सॉरी साहेब जी कामं करायला पाहिजे ती करत नाही आणि नाही त्या कामामध्ये पुढे पुढे करताय पण तो राणा सुटला कसा काय हॅलो येस सर नाही सर काही काळजी करू टाक नाही लवकरात लवकर पकडू येस सर डोंट वर येस सर आजपर्यंत मी माझ्या कुठल्याही सिनियर्सचं ऐकून घेतलेलं नाहीये आणि यापुढे ऐकून घेणार सुद्धा नाहीये
तो राणा मला ऍट एनी कॉस्ट हवाय, समजलं का? हो सर। बाहेर गुंड असता चाललाय साहेब। काय ते पत्रकार आले? कशाला? ते गोळीबार झाल्याच्या बातम्या सगळीकडे पसरल्यात, राणाच्या केस बद्दल माहिती विचारायला लागल्यात। ठीक आहे, पाठव त्यांना। हो सर। नमस्कार सर। नमस्कार। हो सर। साहेब, रणविजय गायकवाड केस तपासात काही प्रगती? हे बघा, गुन्हेगार खून करून पळालाय, आम्ही त्याची शोध मोहीम राबवतोय, आम्हाला लवकरच यश येईल। साहेब, तुम्ही राणावर गोळ्या चालवल्या तरी त्यांच्या घरातले सगळे असताना अशी कोणती स्थिती निर्माण झाली होती की तुम्हाला गोळीबार करावा लागला? हे बघा, बऱ्याच वेळ बजावून सुद्धा राणा शरण येत नव्हता, उलट त्यांनीच गोळीबार चालू केला, मग डिफेन्स खात्यानं आम्हाला गोळी चालवायला लागली। संपूर्ण पोलीस खातं राणाला पकडायचा प्रयत्न करते, त्यासाठीच तुमची खास नेमणूक केली आहे। राणा तुम्हाला दमवतोय का? आम्ही ऐकलं की राणा तुमच्या हातून दोनदा पळाला, कोल्हापूरचा पैलवान तुम्हाला भारी पडतोय का? आजपर्यंत मी एकाही गुन्हेगाराला सोडलेलं नाहीये, तसाच या राणाला सुद्धा सोडणार नाहीये। तुम्ही त्याच्या घरातल्या व्यक्तींना हॅरॅश करता असंही कळालंय आम्हाला। खोटं आहे हे बघा, या तपासाबाबत तुमचे प्रश्न जर संपले असतील तर आम्हाला आमचं काम करू द्या। अहो साहेब, पण राणा सापडणार कधी? हे बघा, राणा सापडला की आम्ही तुम्हाला नक्की कळवू। या तुम्ही यांना बरं सगळ्या खबरा मिळतात, आम्हालाच राणाची खबर मिळत नाही। काय बोवा? जयन सर। कुठे होता? ते तपास। तपास करा, नाही तर काही पण करा, पण त्या राणाला लवकरात लवकर अटक करा, समजलं काय? होय सर। मी जरा घरी जाऊन येतोय, तपास चालू ठेवा। पोलिसांच्या तावडीत सुटला हे बरं झालं बघ। तुम्हाला कसं वाचवलंस हे मी माझ्या आईला सगळं सांगितलं। होय, म्हणल्या त्या मला। तू आता जाणार आहेस ना? जायला लागणार, पोलिसांनी कळले ना वही जागा, जोर ते या भागात न जात नाहीत तोवर मला इकडे थांबता येणार नाही। पर तू कुठं जाणार? माहित नाही। तू माझ्या आईच्या फोनवर न फोन करायचास ना घरातल्याच, मग आता कसं करणार? हे बघ, तू माझा फोन वापर। नाही नाही, हे कशाला? अरे तू एवढं मला पोरांच्या तावडीतनं वाचवलंस आणि मी एवढं बी करू शकत नाही तुझ्यासाठी, धर तुझ्या घरातल्यांच्या संगत कॉन्टॅक्ट होईल। होय, पण मी जर तुझा फोन वापरला तू काय वापरणार? अरे मला कशाला लागतोय फोन? तू त्या पोरांचा बरोबर बंदोबस्त केलायस आणि माझा मामा कोण आहे हे त्यासनी बराबर कळलं असणार, धर नाही म्हणू नकोस। नाही नको असू दे। अरे धर रे मामा। अगं नको असू दे म्हणलंय ना, धर नाही तर मी रुसणार बघ तुझ्यावर। बरं बरं ठीक आहे, पण माझी बी एक अट आहे, मी जेव्हा सांगेन तुला फोन परत घ्यायचा तेव्हा घ्यायचा। बरं ठीक आहे, धर। बरं मामा, पहिला फोन कोणाला करशील?
तुझ्या मामीला. बर बर चालेल मी निघते. काळजी घ्या. जाते. हॅलो अंजली बाई. राणाजी आहो तुम्ही कसे आहात आणि कुठे आहात तुम्ही? मला असं कळलं की पोलिसांनी तुम्हाला पकडले. होय सापडलो होतो पण सुटलोय. आहो माझं प्लीज ऐका आणि आता हे सगळं थांबवा. नाही अंजली बाई आता थांबून चालणार नाही. हो मग हे असं किती दिवस पळत राहणार आहात तुम्ही? जोवर मी निर्दोष आहे सिद्ध होत नाही तोवर. अहो पण आम्ही सगळे घरात तुमची काळजी करत असतो जरा आमचा तरी विचार करा. म्हणून तर तुम्हाला फोन करून सांगते ना की मी ठीक आहे म्हणून. हे असं किती दिवस सुरू राहणार आहे अजून? हे बघा अंजली बाई परत यावर चर्चा नको. बरं मला सांगा लक्ष्मी कुठे? मला तिच्या संगत बोलायचंय. ते आता माझ्या सोबत नाहीये. मला बोलायचंय हो. मी घरी पोहोचले की बोलणं करून देते. ठीक आहे. आणि ऐका ना तुम्ही तुमची प्लीज काळजी घ्या बरं का. ते मोहिते फार डेंजरस आहे. तुम्ही त्याची काय बी काळजी करू नका. मी बघतो बरोबर काय करायचं ते. अंजली बाई माझं फक्त लक्ष्मी संगत बोलणं करून द्या. हो मी देते. बरं आता फोन ठेव तुम्ही. हो टेबल कधी पुसलं होतं? आत्ता मगाशी. जेवणाच्या आधी टेबल पुसायचं आहे माहित नाही का? मी पुसतो साहेब. जेवायला काय गेलंय? नेहमीच चपाती भाजी आमटी भात. बाबा सही पाहिजे होती. सही? हो. परत कॉलेज बंक केलंस? कुठे गेला होतास? ते निखिलकडे अभ्यासासाठी गेलो होतो. निखिलकडे? तुम्हाला कॉलेजमध्ये किंवा घरामध्ये अभ्यास करता येत नाही का? आणि एवढा अभ्यास करून काय प्रकाश पाडलाय? 50% पेक्षा जास्त मार्क्स पडत नाहीयेत. त्यासाठीच तर निखिलकडे गेलो होतो. शट अप. मला अक्कल शिकवायची नाही. तुला सांगितलं होतं ना की कॉलेज परत बंक करायचं नाहीस म्हणून. मग का गेलस? तुम्ही उगाच चिडचिड करू नका ना. म्हणजे मला माहिती आहे की तुम्हाला खूप टेन्शन आहे त्या केसच. पण तू गप्पा बस. मध्ये मध्ये नाक खुपसू नकोस. आधी ना स्वतःच्या देवट्याला सांभाळ आणि ते पेपर वगैरे वाचणं ना बंद करा जरा. मला केसचं टेन्शन आहे. अहो मी काय म्हणते उद्या विकीला घेऊन आपण महाराजांच्या दर्शनाला जाऊया. तुम्ही आशीर्वाद घ्या. म्हणजे काय होईल दोघांची कामं व्यवस्थित होतील ना. उद्या सकाळी लवकर उठ. परत सांगितलं नाही असं म्हणू नकोस. काय बाबा? सही. परत का जर सही साठी आलं कॉलेज बंक केलं असं कळलं ना तर माझ्याशी गाठ आहे. ठीक आहे. तू काय तोंडाकडे बघतेस? जेवायला वाढ तुझं ते नेहमीच. आणि उद्या लवकर जायचं लक्षात ठेवा. मामा मला सांगा हे ग्लास भरलेला आहे करे का माय? बाब्या दिसत नाही काय. अर्धा भरलाय अर्धा रिकाम आहे. दोन्ही दगडावर पाय ठेवायचं नाही एक काहीतरी सांगायचं. भरलेला आहे का रिकाम आहे? <laughs>
काही कळत नाही, विचार करायला लागतोय की नाही, भरलेला आहे का रे का माहितीचा. तस तुमचं झालंय मामा. म्हणजे काय, तुम्ही जिवंत राहणार का नाही राहणार याची काही गॅरंटीच नाही राहिलेली. म्हणजे काय काय मामा, तो राणा आहे की नाही राणा, तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या जीवाची काही बी गॅरंटी नाही. आणि आता तर तो पिंजरात न सुटलेला वाघ आहे, वाघ. आणि त्याला खरं काय ते कळलं तर थोड्याच दिवसात तुमचा इसे हार्ड होणार मामा. आम्ही खाल्लं म्हणणार मामा, कस काय बरं आहे की नाही मामा. आपल्या जीवाची गॅरंटी पाहिजे असेल तर राणा पहिला संपला पाहिजे, त्याचा जीव गेला पाहिजे. ते असं आधी आणि मध्ये असं काही चालणार नाही. माहित आहे मला, माहितीये माहितीये काय करायलाय, माहितीये तर काहीतरी करा की कधी हरी आणि खटल्यावर असं होणार आहे का मामा. ए पप्या काय तू बसतोस काय, बसून बस. ए पप्या उद्या का नाही आपल्याला त्या महाराजांच्या मठात जावं लागतंय, तेव्हा टायमावर तयार आहेच बाबा. मामा आता त्या राणाला मारायला तुम्ही बाबा बुवा बिवा करणार का काय, महाराज करणार का काय. मामा या बघा, ती सगळ्यात की नाही ती भोंदू असतात लक्षात ठेवायचं. आणि तू कुठला महाराज तुम्ही म्हणालाय की नाही, एक नंबरचा भामटा माणूस आहे. भामटा म्हणूनच आपलाय. म्हणजे उद्या टायमावर पोच, तिथं मठात गेल्या तुला आपोआप कळत. लय वळकी बाबा मामा तुमच्या, एक नंबर एक नंबर. यू बी माणूस तुमचाच आहे की काय. तुला सांगितलं ना तिथं गेल्यावर कळत. एक नंबर चिरस नको नको, उद्या जायचं लवकर पेरण. राणा अजून असं किती दिस लपत राहणार आहे. मला बी काय कळलं झाले. लक्ष्मी अगं तुझ्या शाळेत डान्स कॉम्पिटिशन आहेत ना, तू भाग नाही घेतलास. मला नाही घ्यायचा होता. का नाही घ्यायचा? नव्हता घ्यायचा मला. बर मी सांगते म्हणून भाग घे. नाही अग, राजलक्ष्मी बर मी सांगते म्हणून तू भाग नाही घे. पण मग आणखी कोणी सांगितलं तर घेशील का? अंजली भाई हॅलो, कुठे आहात तुम्ही? मी आहे की. आणि कसे आहात? हाय ठीक आहे. बरं ऐका ना, राजलक्ष्मीच्या शाळेत डान्स कॉम्पिटिशन आहे पण ती भागच घ्यायला तयार नाहीये. जरा तुम्ही सांगता का? होय. हॅलो हॅलो राणादा. बर लक्ष्मी मला सांग, तू का भाग घेत नाहीस? आता तूच ना तर मी कशाला घेऊ, मला नाही घ्यायचा. अगं असं काय करतेस, हे बघ तू भाग घ्यायचा म्हणजे घ्यायचा. बघ मी म्हणतोय ना, बघ मी म्हणतोय म्हणून तू भाग घ्यायचा. बघ नाही, आणि मग जर मी भाग घेतला तर तू येणार मला बघायला? जर तू आलास तरच मी भाग घेणार. सांग की, जर तू येणार असशील तरच मी भाग घेणार. ठीक आहे. हा मी भी भाग घेतो. बरं लक्ष्मी ऐक, अंजली बाईंनी सांग, मी नंतर फोन करतो. हा चल ठेवतो.
ठेवला? बराई बाबाला ओळखलं पाहिजे म्हणजे काहीतरी लिंक लागेल।